श्री स्वामी समर्थ सगळ्यांना, आज आपण बनवणार आहोत प्रोटीन बार। घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आपण या पद्धतीने बनवू शकतो। तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे, कारण की आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे, रेसिपीचा असतो, पण आज मी प्रोटीन बार बनवणार आहे। म्हणजे मुलांना खाण्यासाठी सुद्धा खूप छान आहे आणि प्रोटीन भरपूर आहे यामध्ये। तर मी तुम्हाला दाखवते मी काय काय साहित्य घेतलंय ते। हे सगळ्यांच्याच घरी असतं, कारण की मुलांना आपण असं दिलं तर मुलं असं सुट्टं खायला मागत नाही, तर आपण त्यापेक्षा काहीतरी असं चॉकलेट सारखं किंवा बार सारखं असं काही वेगळं केलं तर मुलं नक्की आवडीने खातात। तर घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने आपण बनवू शकतो। तर मी तुम्हाला दाखवते की मी काय काय घेतलं आहे। तर आपल्याला हे असे ओले खजूर घ्यायचे। तुम्हाला जर हे आणायचे असतील तर तुम्ही क्रॉफर्ड मार्केटवरून जाऊन, अगदी स्वस्तामध्ये भेटतात क्रॉफर्ड मार्केटला किंवा मस्जिद बंदरला, तर तिथून तुम्ही आणू शकता। मी हे मस्जिद बंदरवरून आणलेले आहे। आपल्याला थोडे ओले खजूर घ्यायचे, थोडं 2-3 चमचे तूप घ्यायचे, बारीक खसखस घ्यायची आहे, आणि अंजीर घेतले मी, थोडं बदाम घेतले आणि अक्रोड घेतले। तर हे सर्व मिक्सरला आपल्याला लावून बारीक करायचे आहे। तर सर्वात आधी आपल्याला काय मिक्सरला लावायचं आहे, तर ड्रायफ्रूट म्हणजेच बदाम, अक्रोड आणि अंजीर आधी आपण मिक्सरला लावून बारीक करून घेऊया। त्यानंतर आपल्याला मिक्सरला लावायचं आहे हे खजूर। तर चला सुरुवात करूया रेसिपीला, आणि व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका। खूप छोटासा व्हिडिओ आहे, जास्त मोठा नाही मी व्हिडिओ केला आहे। आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर विनंती लाईफ चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, इथे ड्रायफ्रूट्स आहेत, तर हे सर्व ड्रायफ्रूट्स आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे। तर चला वाटून घेऊया। तर आधी बदाम घालून घेऊया, त्यानंतर अक्रोड घालूया। मी एका हातामध्ये मोबाईल धरून व्हिडिओ बनवत आहे, तर थोडं काही मागे पुढे थोडा व्हिडिओ होत असेल तर माफ करा, पण व्हिडिओ नक्कीच लाईक करायला विसरू नका बघितल्यानंतर। आता मी याच्यामध्ये अक्रोड घातलेले आहे। आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया। बदाम आणि अक्रोड मी आता मिक्सरमध्ये वाटायला टाकलं आहे। आपण आधी हे मिक्सरला वाटून घेऊया। अशा पद्धतीने मी बारीक केलंय, बघू शकता तुम्ही। याच्यामध्ये अक्रोडची पावडर झालीये ही, आणि बदामची पावडर झालीये। आपल्याला आता अंजीर बारीक करून घ्यायचंय, तर चला आता ही पावडर काढून घेऊया आणि अंजीर घालूया। तुम्ही असं हे बाउल घेतलंय, या बाउलमध्ये आपण ही पावडर काढून घेऊया। मी पावडर यासाठी केली कारण काय काय लोकांना दाताने चावायला आवडत नाही, कचकच लागतं आणि मुलं खायला आवडत नाही। आपण हे बनवतो मुलांनाच आवडी, म्हणजे खाण्यासाठी आवडीचं असं, म्हणून मी ही पावडर केली। तुम्हाला जर हवे तर ह्याचे बारीक तुकडे सुद्धा तुम्ही करू शकता, ते सुद्धा छान, पण लहान मुलांना तुकडे वगैरे आवडत नाहीत, पावडर जास्त आवडते, त्याच्यामुळे मी पावडर केली आहे। तर तुम्हाला बघा तुम्हाला काय बेटर वाटतं ते त्याप्रमाणे तुम्ही करा। तर आता मी इथे ओला खजूर घेतलंय, यातले बिया काढून घेऊया आणि ते सुद्धा आपण मिक्सरला वाटून घेऊया। चला असं फटाफट याच्यातल्या बिया दिसतात, बघू शकता तुम्ही, हे बघा मी बिया असं बी वेगळी करूया आणि फटाफट मिक्सरला लावून घेऊया। जास्त मोठा नाही आहे व्हिडिओ, खूपच शॉर्टमध्ये मी व्हिडिओ बनवते आहे, आणि तुम्ही सुद्धा थोडक्यात का होईना पण घरात एकदा असं बनवून बघा की प्रोटीन बार कशा पद्धतीने। तुमची वेगळी काही रेसिपी असेल तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत ती शेअर करू शकता। तर बघा अशा फटाफट बिया काढून घेऊया। आपण जर बाहेरून विकत प्रोटीन बार आणलं तर काय 60 काय 65 रुपयाचं एक मिळतं, मग ते महाग पडतं आपल्याला। त्यापेक्षा स्वस्त आणि मस्त आपण घरच्या घरी असं बनवून मुलांना खायला देऊ शकतो, कारण की माझ्या मुलाला प्रोटीन बार भरपूर आवडतं। 2-3 वेळा मी त्याला बघितलं तो बाहेरून आणून खातोय, कारण की घरात ड्रायफ्रूट असून सुद्धा म्हटलं हा बाहेरून आणतोय, त्यापेक्षा आपण घरामध्ये ह्याला वेगळ्या पद्धतीने बनवून दिलं तर नक्कीच हा आवडीने खाईल आणि आपले पैसे सुद्धा वाचतील।
म्हणून सांगते मी, तुम्ही सुद्धा नक्कीच घरामध्ये तुमच्या बनवून बघा कसं होतो, छानपैकी मस्तपैकी प्रोटीन बार घरच्या घरी। अशा पद्धतीने मी संपूर्ण खजुराच्या बिया काढून घेतलेल्या आहेत, ओले खजूर आहे ते। त्याचबरोबर आपल्याला अंजीर सुद्धा वाटून घ्यायचं आहे, तर हे अंजीरचे जे तुकडे आहेत ते सुद्धा आपण मिक्सरमध्ये घालून छानपैकी क्रश करून घेऊया। हे बघा, अंजीर आणि खजूर आता हे मिक्सरला लावून बारीक करून घेऊया। तर इथे मी अंजीर आणि खजूर मिक्सरला वाटून घेतलंय, हे सर्व आपण आता मिक्स करून घेऊया। हे सर्व मिक्स करून घेऊया, चिकट असतं हे, यात अंजीर सुद्धा आहे आणि खजूर सुद्धा आहे। तर खजूरमध्ये सुद्धा चिकटपण आहे आणि अंजीरमध्ये सुद्धा चिकटपण आहे, पण टेस्ट खूप छान लागते याची। एकदा बनवा, नक्कीच बनवून बघा तुम्ही सुद्धा। मी दाखवते बघा, हे बघा, हे आपल्याला सगळं आता मिक्स करायचंय। तर आपण हे सर्व आता मिक्स करून घेऊया छानपैकी, चिकट असतो। थांबा, हातानेच मिक्स करते कारण की असं होणार नाही, ते छान असं मळून घेऊया। पिठाचा गोळा करतो तसा गोळा करून घेऊया। जितकं मळता येईल तितकं मळून घ्या। खूप साधी आणि सोपी पद्धत आहे, तुमची मुलं सुद्धा बघा आवडीने नक्कीच खातील, ज्यांना ड्रायफ्रुट्स खायला आवडत नाही। असा गोळा पूर्ण मळून घ्या व्यवस्थित। इकडे मी एका बाजूला हे पॅन घेतलंय, तर पॅन थोडं गरम होऊ द्या। आपण मगाशी तूप घेतलं होतं, तर ते तूप मी कशासाठी घेतलेलं तर आता ते सुद्धा तुम्हाला मी सांगते। पॅनवर थोडस तूप घालून घेऊया आपण, जास्त नाही घालायचं, आपल्याला थोडंच घालायचंय। छान पैकी असं हे मळून घेतलंय बघू शकता। एका बाजूला तूप छान पैकी गरम झालेलं आहे, गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवा। आता जो मळलेला गोळा आहे तो यावर ठेवून घेऊया आपण। छान असं तूप सुद्धा मुरून घेऊया परतून व्यवस्थित, जितकं परतता येईल 5 मिनिटं परतून घ्या व्यवस्थित असं, कारण की याला थोडा तूप सुद्धा लागणं खूप गरजेचं आहे। आणि नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला। खूप छान असा सुगंध सुद्धा येतोय, मी तुम्हाला एक खूप जवळून दाखवते, बघू शकता तुम्ही। 5 मिनिटं जरा व्यवस्थित परतून घ्या आणि गॅस एकदम बारीक ठेवा। आणखी अंजीरमुळे
अजून टेस्ट खूप छान लागणार आहे. आणि हा पदार्थ तुम्ही खरं सांगू तर जास्त करून पावसाळ्यात आणि थंडीत बनवा. मी आता तुम्हाला एप्रिलमध्ये बनवून दाखवते, पण हा साधा एक व्हिडिओ आहे, दुसरं काही नाही आहे. पण तुम्ही बनवत असाल तर नक्कीच थंडीमध्ये आणि पावसाळ्यात त्याचा उपयोग जास्त आहे, कारण की हे गरम आहे शरीरासाठी आणि याचा थंडीत लोक जास्त खातात. चला आता हे आपलं छानपैकी परतून झालेलं आहे, तर पुढे काय करायचंय ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते, तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर अशा प्रकारे बघू शकता हा गोळा आपला झालेला आहे छानपैकी. तुपात त्याला मस्तपैकी असं परतून घेतलेलं आहे. आता याला परत एकदा व्यवस्थित मळून घेऊया आणि याचे गोल गोल रोल करूया आणि त्याला कट करूया. याचे दोन भाग करून घेऊया आपण. हा इथे थोडा साईडला ठेवूया आणि ह्याला छानपैकी असं मस्तपैकी परतून घेऊया. गोल करूया असं, गोल रिंग बघू शकता, गोल आकार असा. असं गोल मळून घेतलंय मी छानपैकी. आता याच्यावर आपल्याला थोडीशी खसखस घालून घ्यायची आहे. ही बघा, वाटीत मी खसखस घेतली होती, तर खसखस यावर आपण घालून घेऊया. खसखस इथे घालून घेऊया आणि अशी पसरवूया. ही बघा, ही खसखस अशी पसरवली आणि हा रोल यावर असा फिरवून घेऊया. खूप छान असा व्हिडिओ होणार आहे हा आणि पदार्थ सुद्धा खूप छान झालेले आहे. तर नक्कीच तुम्ही सुद्धा बनवा घरी. सोप्पा आणि सरळ, सोपी सिंपल एकदम रेसिपी आहे, जास्त काही टफ नाही आहे. आता याला आपण कट करून घेऊया. बघा, कुठे लागली नसेल तिकडे हाताने लावा थोडीफार. आता आपण याला कट करून याचे गोल गोल पीसेस करून घेऊया. असे गोल गोल पीस करून घेऊया आणि थोडी थोडी खसखस याला देखील लावूया. नाही लावलं तरी चालेल. हे बघा असे, किंवा तुम्ही थंड झाल्यानंतर कट केला तरी देखील चालेल. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व रोल कट करून घ्यायचे आहेत गोल गोल असे. हे बघा, तर अशा पद्धतीने ड्रायफ्रूट्सचं प्रोटीन बार अशी माझी बनून झालेली आहे. बघू शकता खूपच छान आणि चविष्ट. घरी नक्कीच तुम्ही सुद्धा बनवून बघा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल माझं सबस्क्राईब करायला विसरू नका. विनंतीला चॅनल मुलांसाठी सुद्धा आहे हेही आणि मोठ्यांसाठी सुद्धा आहे. तर कोणीही घरी बनवू शकता, खूप साधी सोपी पद्धत आहे. मी मगासपासून हेच सांगते की साधी सोपी पद्धत आहे. तर नक्की तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी घरी बनवून बघा आणि कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट्स करा. आवडला असेल तर नक्की लाईक करा. तर खूप खूप धन्यवाद, माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.